ಕಲಿಚಿ ಆಮ್ರಪಾನಿ ಬದನಾಮ ಹೋತಿ ಜಹಾನಿ ಹೈಕೋನ ಬುದ್ಧಾಚಿ ವಾಡಿ ದಾಸಿಲಾ ಅಪುಲ್ಯಾ ಮನಾ दीपक गबरे यांच्या तर्फे सप्रेम भेट त्या वैशाली नगरीचा प्रत्येक मानव प्रक्षुब्ध होता. काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करतो, इतिहास तुमच्या समोर मांडतो. त्या वैशाली नगरीचा प्रत्येक मानव प्रक्षुब्ध होता. अरे तिच्या सौंदर्यात मदमस्त आणि ज्वानीत मंत्रमुग्ध होता. एका नर्तकीसाठी पूर्ण राज्यात आपापसात युद्ध होता, पण त्या आम्रपालीला नर्तकीला माणसात बसवून युद्ध टाळणारा फक्त तथागत भगवान गौतम बुद्ध होता. फक्त तथागत भगवान गौतम बुद्ध होता. म्हणून म्हणायचा वैशालीची आम्रपाली ऐकून बुद्धाची वाणी ती दासीला आपल्या म्हणाल बोले बुद्धापदी झाले आनंदी. बोले बुद्धापदी झाले आनंदी. अरे जीवनाची मिळाली हमी. काय बोलते बोले बुद्धापदी झाले आनंद. मला जीवनाची मिळाली हमी बुद्धाची झाले मी. ಬನ್ನಿ
किती भिडले स्वाभिमान मानत असेल तरच होत. त्यांच्यातर्फे आशीर्वाद आहे. हा हे पैसे नाही, हे वाजवणार त्यांना नेहमीच ठेवत. म्हणून वो आम्रपालिके बदल हाहार मचा था लोगों में, कितने कट गए और मर गए. एक नर्तकी के लिए अपना सब कुछ वो न्योछावर कर गए. जब वैशाली की भूमि पर भगवान बुद्ध के पावन कदम गिर गए, तब हर तरफ शांति छाई. आम्रपाली भी सुधर गई और सारे लोग भी सुधर गए, सारे लोग भी सुधर गए, सारे लोग भी सुधर गए. खरी बुद्धाची दाशी सख्य मी झाले कशी, खरी बुद्धाची दाशी सख्य मी झाले कशी, सांगते तुझ्या पाशी अजदा अजदा. परम स्नेही मित्र सुनंदा भगवान तांबे यांच्यातर्फे सप्रेम भेट. आम्रपाली काय म्हणते, दिसला एक आशेचा किरण दिसला. शब्दाकडे लक्ष द्यायचंय.
माझ्या माय माऊल्या बसलेल्या आहेत. कंटाळली होती आम्रपाली मानवांच्या विकृत छळाला, तिच्या सौंदर्यामुळे कित्येक मानव गेले रसातळाला. अरे बोल ऐकून तथागताचे, तिचा गर्व क्षणात जळाला. कारण जीवनाचा खरा अर्थ तिला फक्त बुद्धा चरणीच मिळाला, त्या बुद्धांच्या चरणीच मिळाला. म्हणून गीताचा शेवट बुद्ध मुखातुरी ती म्हणते, जेव्हा बुद्धांनी जेवण केलं आणि माझ्याशी संवाद साधला, बुद्धांना एका शिष्याने विचारलं की या जगात सगळ्यात सुंदर वस्तू सुंदर गोष्ट कोणती, बुद्ध म्हणतात या जगात सगळ्यात सुंदर गोष्ट एकच आहे, तो म्हणजे संवाद. पण तो संवाद योग्य दिशेला असला पाहिजे, आपण फालतू संवाद करत असतो. बुद्धांचे शब्द आले म्हणून त्या अंगुली मालांनी सगळ्यांना मारलं. बुद्धांना मारण्याच्या अगोदर त्याने विचार केला, जो यायचा त्याला कापायचा, जो यायचा त्याला कापायचा. काय दिसलं बुद्धांमध्ये त्याला की त्यांच्याशी संवाद करावा असं त्याला वाटलं, हा विचार आपण केला पाहिजे. म्हणून बुद्ध मुखातून शब्द मोत्या वाणी, बुद्ध मुखातून शब्द मोत्या वाणी, माते म्हणून काही पडले. दादा हा इतिहास बघा, शिवाजी महाराजांनी सुभेदाराची सून आणली त्यांच्या मावळ्यांनी. शिवाजी महाराज म्हणतात की अशीच आमची आई असते सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बनले छत्रपती. पण याच्या अगोदरचा इतिहास आहे, ज्यावेळी आम्रपालीच्या घरी बुद्धांना जेवायला बोलवलं त्यावेळी बुद्धांनी ही आम्रपालीला माते म्हणूनच हाक मारली होती. बुद्ध मुखातून शब्द मोत्या वाणी, बुद्ध मुखातून शब्द मोत्या वाणी, माते म्हणून कधी पडले. ऐकून बोल खरे रूप घे बुता पुढे, ऐकून बोल खरे रूप घे बुता पडे, कवडी बोल सारे ठरले. सारंगा तुळशीराम तांबे कोरेगाव यांच्यातर्फे सप्रेम भेट का. बुद्ध मुखातून शब्द मोत्या वाणी, बुद्ध मुखातून शब्द मोत्या वाणी, माते म्हणून कधी पडले. ऐकून बोल खरे रूप घे बुता पुढे, ऐकून बोल खरे रूप घे बुता पुढे, कवडी मोल सारे ठरले ठरले. हे मोल सारे ठरले, कवडी मोल सारे ठरले. उडले मम गर्भाचे थापड उडले, चढले नाते घे बुद्धाशी जडले. उडले अरे चंद्रकांता सुखविला माथा, चंद्रकांता सुखविला माथा, आणि शुभ्र वस्त्र अंगी गेले. मग काय झाली, चंद्रकांता सुखविला माथा, चंद्रकांता सुखविला माथा, अग शुभ्र वस्त्र अंगी गेले. आणि मग भिक्षुणी झाले मी, भिक्षुणी झाले मी. वैशालीची आम्रपाली बदनाम होती झाली, ऐकून बुद्धाची वाणी तासेला आपल्या म्हणा. बोले बुद्धापदी झाले आनंदी, बोले बुद्धापदी झाले आनंदी, जीवनाची मिळाली हमी बुद्धाची वाणी.